हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता एक छोटासा व्हिडिओ मी अपलोड करते, गौरीचाच आहे. कारण की मला तर नाही जाता आलं, कारण की सुट्ट्या पण नव्हत्या आणि बरंच फिरून झालेलं होतं. सो ते सगळं जाऊया, छोटासाच व्हिडिओ बनवते, त्याच्यामुळे दुसरं काही सांगत नाही. माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे पण गौरी असतात. तर माझ्या वहिनी गेलेल्या आहेत घरी आणि त्यांनी खूप छान देखावे केलेले आहेत. मी आत्ताच व्हिडिओ बघितला, त्यामुळे मग असं विचार केला की एवढं छान डेकोरेशन केलेलं आहे आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे सजवलेलं आहे, तर ते तुम्हाला सुद्धा दाखवावं. तर छोटासाच व्हिडिओ जरी असला तर शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला सुद्धा काही आयडियाज भेटतील नंतर तुम्हाला असं काही डेकोरेशन वगैरे करायला. आणि खरंच असे देखावे ना बघायला खूप छान वाटतात, कारण की पारंपरिक तेच फक्त मखर किंवा तेवढंच उभा करून ते ठेवण्यापेक्षा ना असं थोडंसं वेगळं अजून सुंदर दिसतं. तर बघा, कंटिन्यू करा, खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडलं. आणि तुम्हाला पण कसं वाटतं ते मला कमेंट करून सांगा. पूर्ण साडी ड्रॅपिंग म्हणजे पूर्ण सगळ्याच गौरींचे बसलेले असो, उभं असो, झोकेवरती असो, वेगवेगळे साडी ड्रॅपिंगचे छान आहेत व्हिडिओज. आणि महत्त्वाचं म्हणजे रांगोळीपासून ते पूर्णपणे शेत बनवलेलं आहे, पुढं जे पण काय पूर्ण हॉल भरून त्यांनी जे सजावट केलेली आहे खरंच खूप छान आहे. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, बाय बाय.